महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वसामान्य जनतेत संतापाचं वातावरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची अशी मोहीम राबवली जाते. आज आणि उद्या राज्यभर मनसेची ही स्वाक्षरी मोहीम असेल. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत दादर रेल्वे स्थानकातून या मोहिमेला सुरुवात झाली. तर यावेळी ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत अमित ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आम्ही जी अशा पद्धतीची मोहीम जी आहे आजपासून सुरू करावी असं का आपल्याला वाटलं आणि पक्षाच्या वतीने आज उद्यामध्ये ही मोहीम राबवली जाते? नाही, कारण हा जो काय राजकीय चिखल झाला आहे ह्याच्यात आपण राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतोय. ज्यांनी त्या राजकीय पक्षांना सत्तेत बसवलंय त्यांची प्रतिक्रियाच घेतली जात नाही. त्याच्या मला वाटतं की हे लोकांनी आता संताप व्यक्त करणं गरजेचं आहे आणि जो संताप व्यक्त होतोय त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय काय नेमकं झालं पाहिजे? राजसाहेब सत्तेत आले पाहिजेत. आमची जी काय परिस्थिती आहे आम्हाला साहेबांनी पोचवलं आहे आणि मला, मी मगाशी पण बोललो, मुलगा म्हणून मला अभिमान आहे की आम्ही या चिखलात नाही आहोत. कुठे एक आमदार जे आम्ही 100 करू पण या चिखलातनं बाहेर कसं येणार? त्याच्यामुळे मला तो अभिमान आहे आणि मला माहिती आहे की ह्याच्या पुढचे निर्णय पण साहेबच घेतील. फक्त मला आत्ता वाटतं की दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. पीडी जर्नलिस्ट अनिल सौंदाडेचा देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे